खुनी हल्ल्यातील विनायक हुक्कीरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. इचलकरंजी येथे झालेल्या खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या विनायक हुक्कीरे यांचा सांगली शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या तिघाही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील नगरसेविका नेहा हुक्कीरे यांचे पती विनायक हुक्कीरे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तिघा संशयितांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हुक्कीरे यांचा मित्र जियाउद्दीन फकीर याचा भाऊ सद्दाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली याने विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली या दोन साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची फिर्याद हुक्कीरे यांचे मामा श्रेणिक राजेंद्र जोके यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. हुक्कीरे यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्रानं छातीवर पोटावर वार झाल्यानं यामध्ये हुक्कीरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव दुपारी जवाहरनगर येथील निवासस्थानी आणण्यात आलं. त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हुक्कीरे यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईकांनी मित्र सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष सुवालका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, मदन कारंडे, सागर चाळके, नितीन चाभळे, उदयसिंग पाटील, मनोज हिंगमिरे, नितीन कोकणे, मनोज साळुंखे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रवीण हांडे, KWD News, इचलकरंजी.